आरोग्यासाठी उत्तम अशी करूयात आवळ्याची चटकदार चटणी पाववाटीभर किसलेलं खोबरं कोथिंबीर कडीपत्ता जिरं मिरची लसूण भाजलेल्या चण्याची डाळ दोन चमचे एक किंवा दोन आवळे छोटे आवळे असतील तर दोन घ्या आणि मोठा आवळा असेल तर एकच ह्या सा चटणीसाठी पुरेसा कारण की आपण खोबरं फक्त पाव वाटी घेतले प्रमाण जास्त असेल तर दोन दोन किंवा तीन आवळे घेऊ मीठ आता हे सगळं वाटायचं आणि मस्त अशी चटणी तयार अशा प्रकारे आवळ्याची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी आहे ती पराठा चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो आवळ्या खाण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत त्यामुळे आवळा खा चटणी खा मुरंबा खा काहीही कोणत्याही स्वरूपामध्ये आवळा खाण्यावर भर द्या खास करून हिवाळ्यामध्ये रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशा जेवणासाठी मदत करणारा साध्या सोप्या रेसिपी यापुढे येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा